सावरकर हे तुमच्या आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे देशासाठी बलिदान केले त्यांच्या बलिदानाच्या गौरवाची ही यात्रा आम्ही काढली आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गौरव यात्रेवेळी केले. भाजप आणि शिवसेनेतर्फे नेरळहून काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेचा समारोप कर्जतच्या टिळक चौकात करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर, शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप, दीपक बेहरे, भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी राहुल गांधींनी काढलेले अपशब्द निंदनीय आहेत, सावरकरांच्याबद्दलचे अपशब्द सहन केले जाणार नाहीत असा इशारा दिला. सावरकरांचा त्याग काही कमी प्रतीचा आहे? आणि आज हे ज्यांच्या डोक्यामध्ये येत आहे, महेंद्र शेठ आपण सांगितलं की खुद्द त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तिकीट काढलं, आपण सांगितलं त्यांनी गौरवोद्गार काढले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं, त्यांचं नेतृत्व हे जगा वेगळं होतं आणि ते भारतासाठी प्रेरणादायी आहे. हे माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधींचं वक्तव्य आहे. आणि मग अशा पद्धतीचा ज्या ठिकाणी भावना तुमच्या स्वतःच्या आजीची भावना ज्या ठिकाणी आहे त्याचा तरी किमान विचार करायचा. आज तुम्ही सावरकरांचा अपमान करून केवळ या ठिकाणी काही कोणाच्या त्यांच्या परिवारातल्या लोकांच्या भावना नाही दुखावल्या, तुम्ही महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि महाराष्ट्रवासियांच्या स्वाभिमानाचा हुंकार म्हणून ही सावरकर गौरव यात्रा आपण सगळ्यांनी मिळून काढलेली आहे. तर या देशामध्ये ज्या वेळेस इंदिरांजींचा दौरा या महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेस या मुंबईमध्ये सावरकरांचं सर्वात मोठं स्मारक मुंबईमध्ये दादरमध्ये झालेलं होतं. आणि या दादरच्या स्मारकाला त्यावेळेस शासकीय फंडातून नव्हे तर आपल्या वैयक्तिक फंडातून या देशाच्या पंतप्रधान इंदिराजी गांधींनी त्यावेळेस 15,000 रुपयांचं मदत त्यावेळेस दिलेली होती. ते स्मारक आजही ऐतिहासिक स्मारक उभं आहे आणि त्यावेळचे 15,000 हे आजचे 1.5 कोटी रुपयांची मदत होती. प्रशांतजी, अशा पद्धतीचं त्यावेळच्या असणाऱ्या पंतप्रधानांनी इंदिराजी गांधींनी या देशाच्या स्वातंत्र्यवीरांचा मान सन्मान ठेवण्याचं काम केलेलं होतं. परंतु इडलीच्या किटलीतलं दूध पिलेला हा राहुल गांधी कदाचित ज्यांना त्या गोष्टीचा विसर पडलेला होता, आपली संस्कृतीचा विसर पूर्णपणे पडलेला आहे. अशा पद्धतीनं येऊन बोलणं हे त्यांना शोभत नाहीये आणि म्हणून संपूर्ण देशभरातून राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी या गौरव यात्रांचं आयोजन त्या ठिकाणी सावरकरांच्या गौरव यात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.